मागील व्हिडिओमध्ये आपण स्क्रॅचच्या प्रोग्राममध्ये एखाद्या कार्टूनला चारी ॲरो कीजच्या मदतीने चारी दिशांना कसे चालवता येते हे पाहिले. आज आपण याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी करून पाहू. या ठिकाणी कॅटच्या हालचाली जेव्हा होत आहेत तेव्हा ज्यावेळी हा स्टेजच्या बाउंड्रीच्या पर्यंत जातो त्यावेळी तो अगदी बाउंड्रीमध्ये शिरून दिसेनासा होतो. तर अशा वेळी याला बाउंड्रीच्या मध्येच ठेवण्यासाठी एका ब्लॉकचा वापर करता येतो. या ब्लॉकचे नाव आहे इफ ऑन एज बाउन्स. हा मोशन कॅटेगरीचा ब्लॉक आहे आणि हा निळ्या रंगाचा ब्लॉक आहे. आपण आपल्या स्क्रिप्टमध्ये पहिल्या इफ देन ब्लॉकमध्ये हा ब्लॉक ठेवू. इफ ऑन एज बाउन्स. मी हा ब्लॉक इतर ब्लॉक्सच्या शेवटी ठेवत आहे आणि आपण आता या ब्लॉकचा इफेक्ट या कार्टूनवर कसा होतो हे पाहू. या ठिकाणी उजव्या बाजूला कार्टून गेल्यानंतर ज्यावेळी स्टेजच्या बाउंड्रीला तो टच करतो त्यावेळी तो बाउन्स होतो, म्हणजे तो बाउंड्रीच्या पुढे न जाता त्याची दिशा बदलते. तर हेच आपण उर्वरित तिन्ही दिशांसाठी देखील करू शकतो. तर आपण इफ ऑन एज बाउन्स हा ब्लॉक प्रत्येक इफ देन ब्लॉकमध्ये ठेवून पाहू. असे केल्यानंतर आता कार्टून ज्यावेळी कुठल्याही बाउंड्रीपर्यंत जाईल त्यावेळी बाउंड्रीपासून तो बाउन्स होईल. तर असा हा इफ ऑन एज बाउन्स या ब्लॉकचा उपयोग आहे. त्याचबरोबर त्यावेळी आपण त्याला एक साऊंड इफेक्ट देऊ. त्यासाठी आपण स्क्रिप्ट्समध्ये साऊंड या कॅटेगरीमध्ये जाऊ. या कॅटेगरीमधील ब्लॉक्स हे जांभळ्या रंगाचे आहेत. याच्यामध्ये आपण प्ले साऊंड या ब्लॉकचा वापर करू. या ठिकाणी एक ड्रॉपडाऊन मेनू आहे. याच्यामध्ये म्याऊ नावाचा साऊंड आहे. तर आपल्याला हा साऊंड नको आहे. याच्याऐवजी आपण एक नवीन साऊंड निवडू. त्याच्यासाठी आपण स्क्रिप्ट्सच्या बाजूला वरच्या बाजूला जे तीन पॅनल्स दिसत आहेत त्याच्यामध्ये साऊंड या पॅनलवर क्लिक करू तेव्हा अशा प्रकारचा स्क्रीन दिसू लागेल. त्याच्यानंतर न्यू साऊंडच्या खाली असलेल्या चिन्हावर आपण क्लिक करू. या ठिकाणी आपल्याला बरेचसे आवाज या ठिकाणी लायब्ररीमध्ये दिसत आहेत. त्याच्यापैकी इफेक्ट्स या कॅटेगरीमध्ये मी सर्वात शेवटी असलेला हा आवाज निवडतो आणि त्याच्यानंतर मी ओकेचे बटण दाबतो. आता हा आवाज या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे. तर जेव्हा आपण स्क्रिप्ट्समध्ये जाऊ आणि प्ले साऊंडच्या समोरील ॲरोवर क्लिक केल्यानंतर म्याऊ आणि झूप असे दोन आवाज आपल्याला दिसत आहेत. त्याच्यातला झूप हा आवाज आपण निवडू. आता साऊंड इफेक्टसाठी आपल्याला एक नवीन इफ ब्लॉक वापरावा लागेल. हा इफ ब्लॉक याच्यासाठी वापरावा लागेल की आपल्याला हा आवाज फक्त तेव्हाच पाहिजे ज्यावेळेला हे कार्टून बाउंड्रीला स्पर्श करेल. तर त्याच्यासाठी आपण इफ देन हे स्टेटमेंट वापरू आणि त्याच्यानंतर सेन्सिंग ब्लॉकमधून आपण टचिंग नावाचा एक ब्लॉक घेऊ. तर टचिंग समोर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन्स दिसतात, माउस पॉइंटर आणि एज. तर आपण या ठिकाणी एज निवडू. तर जर हे कार्टून एजला टच करेल तर आता या ठिकाणी साऊंडमधून आपण प्ले साऊंड हा ब्लॉक निवडू. प्ले साऊंड झूप. तर अशा रीतीने इफ देन हे स्टेटमेंट वापरल्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा हे कार्टून एजला स्पर्श करील त्यावेळेला आपल्याला साऊंड ऐकू येईल. अशा रीतीने हे आपण पहिल्या इफ देन ब्लॉकमध्ये वापरलेले आहे. आता हा जो ब्लॉक आहे
हा ब्लॉक आपल्याला प्रत्येक एरोसाठी वापरावा लागेल. त्याच्यासाठी आपण याला डुप्लिकेट करायचा प्रयत्न करू. राईट क्लिक करून डुप्लिकेट, त्याच्यानंतर परत राईट क्लिक करून डुप्लिकेट आणि परत एकदा डुप्लिकेट. आपल्याला चार ब्लॉक्स मिळाले आणि हे चारही ब्लॉक्स आपण चार एरो कीजचे जे ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये ठेवू. आणि आता आपण ही स्क्रिप्ट रन करून पाहू. तर चारही एजेसला टच केल्यानंतर आपल्याला आवाज पण ऐकू येतो आणि ही कॅट बाउन्स पण होते. तर अशा रीतीने आपण इफ ऑन एज बाउन्स, तसेच प्ले साठी आपण इफ देन स्टेटमेंटचा वापर केला. तर आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटरच्या वापराबद्दल काही गोष्टी आज शिकलो आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही नवीन गोष्टी शिकू.